गुड इवनिंग डियर स्टूडेंट्स, माय सेल्फ सतीश संपतराव चव्हाण. आई एम ए लेक्चर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी सब्जेक्ट. नाउ फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आई एम गोइंग टू टीच यू टू टॉपिक्स ऑफ द सिलेबस. नाउ लेट्स स्टार्ट विद द कंसेप्ट ऑफ हाउ मेनी टॉपिक्स आर देयर रिगार्डिंग थेरी एज वेल एज प्रैक्टिकल. So regarding theory portion, there are in all four topics are there. So they're named as basics of information technology first chapter. Second is introduction to DBMS. Third is impressive web designing. And fourth is cyber law. I hope the first and second as well as the HTML part of impressive web designing chapter has been discussed to you by Jadhav madam. Now one part of that, there are two languages in the chapter number 3, impressive web designing. In that there are two languages, HTML and JavaScript. So that client side script is nothing but JavaScript, and actually I'm going to take that JavaScript part as well as the fourth chapter that is referred as a cyber law. Apart from this theory, there is a SOP, that is skill oriented practicals, and you have to perform 7 assignments for this academic year due to COVID-19. So we have to go through the concept of web designing, that is HTML and JavaScript. These two topics are there for the journal part, okay, that is SOP part. Now after this I think you must know the concept of weightage of IT subject. So this SOP, that is for practical session, there are 20 marks, and for theory there is I can say that 80 marks for theory itself and 20 marks for practical. So in that 80 marks, for that 80 marks there are 4 chapters. The 80 marks sathi tumhala 4 chapters ahet, and je journal part hai to journal part plus tumchi je kai practical exam hoil त्यासाठीचे 20 मार्क्स आहेत. ओके, त्या जर्नलसाठी आपल्याला 7 असाइनमेंट्स करायचे आहेत. त्या असाइनमेंट्स एचटीएमएल आणि क्लायंट साइड स्क्रिप्टिंग या दोन लँग्वेजवरतीच असतील, कारण बाकी बरासच पार्ट तुमचा यावर्षी कट केलेला आहे. सो बिफोर गोइंग टू स्टार्ट द कन्सेप्ट ऑफ इम्प्रेसिव डिझायनिंग, दॅट इज वन पार्ट ऑफ दॅट क्लायंट साइड स्क्रिप्टिंग, आय वॉन्ट टू डिस्कस द क्वेश्चन पेपर फॉर्मॅट इन फ्रंट ऑफ यू. दिस इज द आय कॅन से दॅट this is the main I can say that structure or format of your question paper. हा जो तुमच्या समोर मी फॉर्मॅट ठेवलेला हा ॲक्च्युली क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे 80 मार्क्ससाठीचा, 80 मार्क्ससाठीचा. त्यामुळे जो पहिला क्वेश्चन आहे याच्यामध्ये तो आहे फिलिंग द ब्लँक्स. याच्यामध्ये 10 तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील आणि प्रत्येकाला 1 मार्क्स, असे टोटल 10 मार्क्स असतील. सेकंड क्वेश्चन असेल ट्रू ऑर फॉल्स, त्यासाठीचे पण सेम वेटेज आहे, 10 मार्क्स 10 क्वेश्चन्स असणार आहेत. मल्टिपल चॉईस सिंगल आन्सरसाठी सेम 10 क्वेश्चन्स असतील, प्रत्येकाला 1 मार्क्स म्हणजे 10 मार्क्स झाले. मल्टिपल चॉईस टू करेक्ट आन्सरसाठी टोटल क्वेश्चन्स आहेत 10, पण प्रत्येकाला वेटेज आहे 2 मार्क्स, म्हणजे 10 × 2 किती होणार आहे, 20 मार्क्स. क्वेश्चन नंबर 5 आहे मल्टिपल चॉईस थ्री करेक्ट आन्सर, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातील, त्या 2 क्वेश्चन असतील आणि एका क्वेश्चनला 3 मार्क्स असतील, कारण इथे 3 करेक्ट आन्सर्स आहेत ना, 3 करेक्ट आन्सर्स. त्यामुळं 2 क्वेश्चन्स असतील, प्रत्येकाला 3 मार्क्स, असे 3 × 2 की झाले 6. देन मॅच द फॉलोईंग, फॉर दॅट देर आर सम पेयर्स, त्यामुळे तुम्हाला 1-4 कंटेंटची पेअर दिली जाईल आणि तुम्हाला त्याचं सेम काय करायचं आहे, पेअरिंग करून त्याचा रिझल्ट लिहायचा आहे. तर त्यासाठी तो जो काय आहे तो 4 मार्क्स असेल कन्सेप्ट. त्यानंतर 7 क्वेश्चन आहे तो अँसर इन ब्रीफ, म्हणजे शॉर्ट अँसर्स आहे. त्याच्यामध्ये 2 मार्क्ससाठी 1 क्वेश्चन विचारला जातो. टोटल क्वेश्चन्स तुम्हाला 8 विचारले जातात, पण त्यातले किती सोडवायचे तुम्हाला, एनी 5, म्हणजे 5 × 2 किती होणार आहे, तर 10 मार्क्स. ओके, तर हे झालं डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनसाठीचं, आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन हा मॅक्झिमम 2 मार्क्स आहे मॅक्झिमम. त्यानंतर 8A नावाचा जो काही क्वेश्चन आहे, 8A, त्याच्यामध्ये तुम्हाला एचटीएमएलचे प्रोग्राम्स आहेत. तुम्हाला 2 प्रोग्राम्स विचारले जातील, त्यातला कुठला तरी एक जो तुम्हाला इझी वाटतो तो तुम्ही सोडवा, तर त्यासाठी जे वेटेज आहे किती, 5 मार्क्स. इथं ऑर एक दिलेलं आहे, म्हणजे एनी 1 फ्रॉम दीज टूज. असंच 8B क्वेश्चन असेल, ज्याच्यामध्ये जावास्क्रिप्टचे 2 कोर्स असतील, पैकी कुठला तरी 1 कोड तुम्हाला लिहायचा आहे, फॉर दॅट देर इज अ 5 मार्क्स. सो इफ स्ट्रक्चर ऑफ पॅटर्न इज कन्सर्न, 60 मार्क्स आर देअर फॉर ऑब्जेक्टिव्ज आउट ऑफ 80.
त्यामुळे एक गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे की आय टी जितका सोपा वाटतो आहे तितका नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर आउट ऑफ स्कोर काय असेल तर यू मस्ट थरली रीड ऑर यू मस्ट अंडरस्टँड द प्रॅक्टिकल कन्सेप्ट ऑल्सो ॲज फार ॲज द आय कॅन से दॅट स्कोर इज कन्सर्न. त्यामुळे इथं तुम्हाला हार्ड स्टडी करावं लागेल. हार्ड इन द सेन्स काय, जर तुम्ही सेशन ज्यावेळी ऑनलाईन सेशन होतील किंवा लेक्चर जेव्हा घेतले जातील तेव्हा तुमचं प्रॉपर लक्ष असेल तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढे जाऊ नका. सो इथं टोटल 60 मार्क्सचा वेटेज आहे आपल्या ऑब्जेक्टिव्हला आणि 20 मार्क्सचा जो कन्सेप्ट आहे तो आहे फक्त डिस्क्रिप्टिव्हला, ज्याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स तुम्हाला ॲन्सर इन ब्रीफ म्हणजे शॉर्ट नोट्ससाठीच असतात ते. आणि हे 2 प्रोग्राम्स असे टोटल मिळून 80 मार्क्सचा पेपर आहे. पण जर स्कोरिंग पाहिजे असेल तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्सचे क्वेश्चन्स येणं गरजेचं आहे. अँड यू नो दॅट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आर टू स्कोर इन द ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन तुम्हाला स्टडी मात्र डेफिनेटली जास्त करावा लागतो, कारण इथं एक वर्डला 1 मार्क्स असतो. ओके फाईन. सो दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ आय कॅन सी दॅट क्वेश्चन पेपर. नाव लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ जो माझ्याकडे चॅप्टर आहे तो यातलाच आहे पार्ट. इम्प्रेसिव्ह डिझाईनमधलाच एक सेकंड पार्ट आहे तो क्लायंट साइड स्क्रिप्टचा, तो मी शिकवणार आहे आणि सायबर लॉ पण मी शिकवणार आहे. बाकी चॅप्टर्स जे आहेत म्हणजे बेसिक्स ऑफ आय टी, इंट्रोडक्शन टू DMMS आणि HTML चॅप्टर हा मॅडम शिकवतील. तरी तुम्हाला एखादा कन्सेप्ट जर कळला नाही तर यू कॅन आस्क मी फ्रॉम एनी चॅप्टर. ओके, तुम्हाला कुठला जर डाऊट असेल आणि जर काही कन्सेप्ट क्लिअर झाले नसतील तर यू कॅन आस्क मी एनी रिगार्डिंग एनी दिस पर्टिक्युलर टॉपिक इट सेल्फ. सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ आय कॅन से दॅट जावास्क्रिप्ट कन्सेप्ट. सो वॉट इज मीनिंग ऑफ क्लायंट साईड स्क्रिप्ट? तर हा जो कन्सेप्ट आहे क्लायंट साईड स्क्रिप्टचा, ज्याच्यामध्ये आपल्याला एक लँग्वेज बघायची, त्या लँग्वेजचं नाव आहे क्लायंट साईड स्क्रिप्ट. ओके, आता क्लायंट साईड स्क्रिप्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय सांगतो आहे तुम्हाला मी, तर क्लायंट साईड स्क्रिप्टिंग ही अशी एक लँग्वेज आहे. सो दॅट लँग्वेज इज यूज टू डिझाईन अँड डेव्हलप डायना ऑर सपोर्ट्स डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन्स ॲज वेल ॲज दिस लँग्वेज इट इज यूज टू गो फॉर डेटा एंट्री व्हॅलिडेशन्स. ओके, डेटा एंट्री व्हॅलिडेशन्स त्यातला जो पार्ट आहे तो मी चालू करतो आहे, चॅप्टर नंबर 3. इन दॅट क्लायंट साईड स्क्रिप्ट इज द मेन हेडिंग ऑफ दॅट. इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंगचा सेकंड पार्ट आहे क्लायंट साईड स्क्रिप्टचा. ओके, सो आय होप HTML लँग्वेज इज वेल नोन टू यू. HTML स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज अँड दॅट लँग्वेज इज यूज टू डिझाईन अँड डेव्हलप स्टॅटिक इंटरॲक्टिव्ह वेब पेजेस. म्हणजे फक्त डिझायनिंग पार्ट कुठं होतो रे, तर HTML होतो. कोणत्याही प्रकारचं मॅथमॅटिकल ऑपरेशन किंवा एखादं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन इव्हॅल्युएशन होत नाही आहे, त्याचं काय होत नाही आहे, लॉजिकल पार्ट कुठला हँडल केला जात नाही आहे, स्टॅटिस्टिकल फंक्शन्स किंवा ऑपरेशन्स आपण करू शकत नाही आहे. सो हे जे लिमिटेशन आहे कशाचं, HTML लँग्वेजचं, ज्याच्यामध्ये कुठलाही पार्टचा कॅल्क्युलेशन पार्ट होत नाही, तर तो पार्ट आपण कुठं शिकतो आहे, तर क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये शिकतो आहे. तर बेसिकली व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लायंट साईड स्क्रिप्टिंग? मला असं वाटतं की तुमचा पहिला चॅप्टर झालेला आहे बेसिक्स ऑफ आय टी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल की नेटवर्क म्हणजे काय. सो नेटवर्क इज नथिंग बट नेटवर्क इज अ कलेक्शन ऑफ इंटरलिंक्ड वेब पेजेस. ओके, ज्याच्यामध्ये काय असतं तर एक मेन सर्व्हर कम्प्युटर असतो आणि ज्याला बाकीचे क्लायंट्स काय असतात जोडलेले असतात. सो दॅट बाय युझिंग दॅट सिस्टम एनी क्लायंट कॅन ॲक्सेस द रिसोर्सेस फ्रॉम द सर्व्हर. ओके, म्हणजे क्लायंट PC हा कोणाचा PC असतो, तर युजरचा PC असतो. म्हणजे मी आता मी ज्या सिस्टम थ्रू काम तुम्हाला आता डिलिव्हर करतो लेक्चर, ती सिस्टम जी कम्प्युटर आहे त्याला म्हणतो आपण क्लायंट. तुमच्या हातामध्ये जो सेल आहे मोबाईल आहे त्याला पण आपण काय म्हणतो, क्लायंट म्हणतो. बरोबर, आणि हे जे काय मी इथून बोलतो आहे किंवा मी आय एम डिलिव्हरिंग द नॉलेज टू यू, दॅट इज थ्रू द सर्व्हर कम्प्युटर. ओके, त्यामुळं मेन मशीन जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं त्याला आपण सर्व्हर म्हणतो आणि जे सर्व्हिसेस ॲक्सेस करतात त्याला काय म्हणतो आपण, क्लायंट म्हणतो. सो क्लायंट इज अ कम्प्युटर हू मेक्स रिक्वेस्ट टू सर्व्हर कम्प्युटर अँड सर्व्हर हॅज सपोज टू गिव्ह द रिस्पॉन्स टू द रिक्वेस्ट मेड बाय क्लायंट. ओके, देर आर व्हरायटी ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेजेस यूज टू डेव्हलप आय कॅन से दॅट डायनॅमिक वेब पेजेस. सो वॉट इज मीनिंग ऑफ डायनॅमिक वेब पेज? सो डायनॅमिक वेब पेज इज अ पार्ट आय कॅन इज अ टाईप ऑफ वेब पेज थ्रू विच वी कॅन अपडेट द कंटेंट ऑफ वेब पेज ॲट एनी टाईम. डायनॅमिक वेब पेज म्हणजे काय? तर बेसिकली समजा आपण आजच्या डेटला जर एखादी वेबसाईट डिझाईन डेव्हलप केली आणि त्यानंतर समजा जर काही थोड्या दिवसांनी मला त्या वेबसाईटमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर इट इज पॉसिबल बाय ओनली द डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन ऑर डायनॅमिक वेब पेज. इट इज पॉसिबल ओनली वेन इफ दॅट वेबसाईट इज क्रिएटेड डायनॅमिकली. तर हा जो कन्सेप्ट आहे म्हणतो आपण काय, डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन्स. सो हियर जावास्क्रिप्ट वॉज इनिशियली क्रिएटेड टू मेक अ वेब पेज अलाय. आता हे का? तर बेसिकली HTMLचा जो काही लिमिटेशन्स होते ते बऱ्यापैकी आपण जावास्क्रिप्टचा यूज करून काय करतो आहे, हालांकि दोन्हीही इंटर रिलेटेड लँग्वेजेस आहेत. म्हणजे HTMLमध्ये आपण जावास्क्रिप्ट यूज करू शकतो टू हँडल दॅट पर्टिक्युलर पार्ट. आपण प्रॅक्टिकली पण बघणार आहोत नंतर 1 बाय 1. दे डोंट नीड अ स्पेशल प्रिपरेशन
or a compilation to run. What is the meaning of special preparation, or I can say that compilation to run? So hope ki tumhala concept of language translator ha mahit asel. Mi tumhala thoda sa tumhi to explain karte. So concept of language translator manje kay? LANGUAG, language translator. That language translator cha arth kay samjun gya. There are two types of language translators, compiler हा एक पहिला है आणि कुठला है इंटरप्रेटर हा दुसरा है इंटरप्रेटर. सो व्हाट इज योर कंपाइलर एंड व्हाट इज द मीनिंग ऑफ इंटरप्रेटर. सो बिफोर वी टू स्टार्ट दिस आई वॉन्ट टू क्लियर वन कन्सेप्ट दैट इज लैंग्वेज ट्रांसलेटर. लैंग्वेज ट्रांसलेटर म्हणजे काय? अ प्रोग्राम और ऐप्लिकेशन हु इज गोइंग टू ट्रांसलेट वन लैंग्वेज कोड इन टू अनदर लैंग्वेज कोड. म्हणजे असा एक प्रोग्राम किंवा एखादं ऐप्लिकेशन जे एका लैंग्वेजचं कन्वर्जन कशामध्ये करतं, दुसऱ्या लैंग्वेजमध्ये करतं. लेट्स फॉर एक्झाम्पल सपोज देर आर टू पर्सन, मीन्स टू पर्सन्स आर देर एंड दे आर स्टँडिंग ऑन अ कराड बस स्टँड. सपोज असं कन्सिडर करा की दोन माणसं आहेत आणि ती कराडच्या बस स्टॉपमध्ये थांबलेले आहेत अँड तिथं दुसरं कोणीच नाही आहे अँड दे वॉन्ट टू कम्युनिकेट विथ इच अदर. बट द लिमिटेशन इज दॅट वन नोज ओनली इंग्लिश लँग्वेज अँड सेकंड नोज ओनली मराठी लँग्वेज. म्हणजे एकाला फक्त मराठी लँग्वेज येते आणि दुसऱ्याला फक्त इंग्लिश लँग्वेज येते. बट दे वॉन्ट टू कम्युनिकेट विथ इच अदर, त्यांना बोलण्याची इच्छा झाली. इट इज पॉसिबल टू कॅरी आउट दॅट कम्युनिकेशन. जस्ट गिव मी द रिप्लाय थ्रू चॅट. इज इट पॉसिबल टू मेक कम्युनिकेशन बिटवीन दीज टू पर्सन्स इन केस ऑफ दे डोंट नो द कॉमन लँग्वेज. म्हणजे इथं एक विषय असा येतो की हां येस काय की इथं कम्युनिकेशन होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? बिकॉज देर इज नो कॉमन लँग्वेज. किंवा तिथं थर्ड पर्सन नाही आहे हू नोज मराठी एज वेल एज इंग्लिश, सो दॅट वॉट एवर इंग्लिश पर्सन विल स्पीक इट इज इट इट इज गोईंग टू बी ट्रान्सलेटेड टू मराठी अँड अगेन मराठी टू इंग्लिश. म्हणजे तिथं एक कोणतरी मिडिएटर हवा आहे. सो विथ द हेल्प ऑफ दॅट मिडिएटर दिस कम्युनिकेशन टूक प्लेस. ओके, द सेम कन्सेप्ट लँग्वेज ट्रान्सलेटर इज दर. यू नो दॅट कम्प्युटर अंडरस्टँड्स ओनली वन लँग्वेज, दॅट इज नथिंग बट बायनरी लेवल लँग्वेज. ओके, बायनरी लेवल लँग्वेज इज अंडरस्टूड बाय कोण अंडरस्टूड करतं हे? तर दिस इज नथिंग बट बाय पी सी, पर्सनल कम्प्युटर. बायनरी लेवल लँग्वेज इज नथिंग बट अ लँग्वेज अंडरस्टूड बाय पी सी. आणि सेकंड कुठले आहे तर बायनरी लेवल लँग्वेज नंतर दुसरी कुठले येते तर आपण म्हणतो त्याला हाय लेवल लँग्वेज. तर हाय लेवल लँग्वेज म्हणजेच काय? द युजर्स लँग्वेज. हाय लेवल लँग्वेजचा अर्थ काय होतं? युजर्सची लँग्वेज. म्हणजे इथं काय होतं बघा रे, एखादा पर्सन एखाद्या पी सी बरोबर इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण करतो. मीन्स आय एम यूजिंग कम्प्युटर टू डील टू प्रोसेस सम इन्फॉर्मेशन. सो देर आर टू डिफरंट कन्सेप्ट, वन इज मशीन अँड सेकंड इज अ ह्युमन बीईंग. अँड इफ यू वॉन्ट टू मेक कम्युनिकेशन बिटवीन दीज टूज देर इज शुड बी अ कॉमन मिडिएटर. कारण युजरला हाय लेवल लँग्वेज समजते, मशीनला बायनरी लेवल समजते. ओके, तर मी या दोघांमध्ये कोणतरी हवा आहे जो काय करेल, युजरची भाषा पी सीला समजून सांगेल आणि पी सीची भाषा कोणाला समजून सांगेल? युजरला. सो दॅट इज नथिंग बट लँग्वेज ट्रान्सलेटर. ओके, अँड द प्रोग्राम नेम्ड ॲज अ कंपायलर ऑर इंटरप्रिटर. दीज आर टू प्रोग्राम्स ऑर टू प्रोसेसेस इन विच वन लँग्वेज कोड इज गोईंग टू ट्रान्सलेट इन टू अनदर लँग्वेज कोड. सो दॅट इज नथिंग बट इन अ प्लेन वे जो कोड तुम्ही प्रोग्राम कुठल्याही प्रोग्राम लँग्वेजमध्ये लिहिता, मग तो एस्टिमेलचा असो किंवा आय कॅन से दॅट जावासेपचा असो किंवा सी लँग्वेजचा असो किंवा आणि कुठला असो, तो सोर्स कोड म्हणून ट्रीट होतो. म्हणजे द कोड ऑफ एनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज इज रेफर्ड ॲज अ सोर्स कोड. आणि त्याचं ज्यावेळी कंपायलेशन होतं किंवा इंटरप्रिटेशन होतं, म्हणजेच काय? दॅट कोड इज गोईंग टू ट्रान्सलेट इन टू अनदर लँग्वेज. मीन्स सोर्स कोड मस्ट बी आय थिंक रिटन इन साईड द हाय लेवल. सोर्स कोड हा कोणत्या भाषेमध्ये लिहिला जातो? युजर लिहितो. म्हणजे कोणत्या भाषेमध्ये? हाय लेवल लँग्वेजमध्ये. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणं गरजेचं आहे? बायनरी लेवलमध्ये. म्हणजेच कुणाला? द लँग्वेज अंडरस्टूड बाय पी सी. ओके, सोर्स कोड. तर तो जो कन्सेप्ट आहे त्याला म्हणतो आपण ओ बी जे ई सी टी. काय म्हणतो आपण त्याला? सॉरी, ऑब्जेक्ट कोड. ओ बी जे ई सी टी, ऑब्जेक्ट कोड म्हणतो आपण त्याला. त्यामुळे सी लँग्वेज ट्रान्सलेटर्स आर यूज टू ट्रान्सलेट युअर सोर्स कोड, युअर म्हणजे युजर सोर्स कोड, इन टू ऑब्जेक्ट कोड अँड अगेन वाईस वर्सा अगेन बॅक टू आय कॅन से दॅट एस ओ यू आर सी सोर्स कोड. सो दिस इज द आय कॅन से दॅट प्रोसेस कॅरीड आउट बाय अ लँग्वेज ट्रान्सलेटर टू ट्रान्सलेट द कोड रिटन इन हाय लेवल लँग्वेज बाय यूजर इन टू द कोड अंडरस्टूड बाय द पी सी. ओके, दॅट इज बायनरी लेवल लँग्वेज अँड दॅट इज नथिंग बट सोर्स कोड शुड बी कन्वर्टेड इन टू ऑब्जेक्ट कोड अँड अगेन ऑब्जेक्ट कोड इज गोइंग टू कन्वर्टेड इन टू सोर्स कोड. सो कन्सेप्ट ऑफ लँग्वेज ट्रान्सलेटर. सो दॅट मीन्स दॅट कंपायलर कंपायलेशन मीन्स वॉट? सी दिस, दे डोंट नीड अ स्पेशल प्रिपरेशन ऑर अ कंपायलेशन टू रन. ओके, या वॉट इज मीनिंग ऑफ दिस स्टेटमेंट? दिस स्टेटमेंट मीन्स दॅट वॉट एवर ॲप्लिकेशन्स आर देअर इन अ कम्प्युटर ऑर पी सी, दे आर यूज दे आर मीन्स सेम ॲप्लिकेशन्स आर यूज टू कॅरी आउट द क्लायंट साइड स्क्रिप्टिंग.
लँग्वेज कोड इट सेल्फ ऑर टू एक्झिक्यूट दॅट कोड. म्हणजे तो कोड लिहिण्यासाठी किंवा तो कोड रन करण्यासाठी असं काही स्पेशल सॉफ्टवेअरची गरज नसते. ओके, आपण वन बाय वन ते बघणार आहे, सॉफ्टवेअर्स कोणते असतात, काय कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये आपण कोड लिहायचा, कोणत्या सॉफ्टवेअर थ्रू आपण तो रन करायचा, या सगळ्या गोष्टींचा आपण पुढे जाऊन यूज कर म्हणजे बघणार आहोत सगळं डिटेलमध्ये. युझिंग HTML वन कॅन ओनली डिझाईन अ वेब पेज. सी दिस, व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ HTML? सो बाय युझिंग HTML वन कॅन ओनली डिझाईन अ वेब पेज बट कॅन नॉट इम्प्लिमेंट एनी लॉजिक ऑन द वेब ब्राउजर लाईक ॲडिशन ऑफ टू नंबर्स, चेकिंग एनी कंडिशन, लुपिंग स्टेटमेंट, मीन्स रिपीटेडली वन कोड शुड बी एक्झिक्युटेड नंबर ऑफ टाइम्स, देन डिसिजन मेकिंग स्टेटमेंट मीन्स द लॉजिकल पार्ट अगेन, देन सो ऑल दीज ऑपरेशन्स आर नॉट पॉसिबल बाय यूजिंग HTML अँड बिकॉज ऑफ धीस सो वन लँग्वेज हॅज बीन इंट्रोड्यूस दॅट इज नथिंग बट अ जावास्क्रिप्ट कोड. अँड इफ यू वॉन्ट टू कंबाईन दॅट टूज मीन्स डिझायनिंग ॲज वेल ॲज आय कॅन से दॅट कॅल्क्युलेशन पार्ट, सो हियर दिस इज पॉसिबल बाय एम्बेडिंग जावास्क्रिप्ट ब्लॉक इन टू HTML. सो यू मे अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ HTML. HTML स्टँड्स फॉर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज अँड इट इज यूज टू डिझाईन अ वेब पेज ओनली, बट arithmetical operations, logical operations, decision making statements, all these are the parts of JavaScript, so that you must know the concept of JavaScript in detail. Now let's start with the concept of scripting languages. Now you understood that what is meaning of JavaScript. Now what is meaning of scripting language? A script is a list of commands that are executed by a scripting engine. Now the code written inside the script block is referred as a scripting language code. म्हणजे आता ते स्क्रिप्ट ब्लॉक म्हणजे काय, तर तुम्हाला मी पुढे एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो, स्ट्रक्चर दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. त्याच्यापूर्वी फक्त थेअरटिकल समजून घ्या. अ स्क्रिप्ट इज अ लिस्ट ऑफ कमांड्स दॅट आर एक्झिक्युटेड बाय अ स्क्रिप्टिंग इंजिन. स्क्रिप्ट्स आर यूज टू जनरेट डायनॅमिक वेब पेजेस ऑन द वेब. स्क्रिप्ट्स कॅन बी ओपन अँड एडिटेड बाय युझिंग अ टेक्स्ट एडिटर. नाव बिफोर गोईंग टू स्टार्ट दिस पर्टिक्युलर सेंटॅक्स ऑफ जावास्क्रिप्ट, आय वॉन्ट टू क्लिअर सम पॉईंट दॅट इज नथिंग बट इन HTML यू हर्ड अबाउट द कन्सेप्ट ऑफ EDITOR. म्हणजेच काय, तर मी असं म्हणेन की एडिटर तुम्ही शिकला असाल. व्हॉट इज मीनिंग ऑफ एडिटर? जर चालू झालं असेल तर तुम्हाला शिकवलं असेल, नसेल तर मी तुम्हाला इथं क्लिअर करतो आहे. व्हॉट इज मीनिंग ऑफ एडिटर? एडिटर इज नथिंग बट वन ॲप, ऑर आय कॅन से दॅट वन ॲप, ऑर आय कॅन से दॅट प्रोग्रॅम. एखादा ॲप्लिकेशन किंवा प्रोग्रॅम विच अलाउज यू टू राईट, ओके, प्रोव्हाइड्स अ इंटरफेस टू राईट द प्रोग्रॅम कोड. म्हणजे असं ॲप्लिकेशन जे तुम्हाला काय करतं त्या लँग्वेजचा, म्हणजे जी लँग्वेज असेल, तर तिथं आपण एक्झाम्पल घेतो जावास्क्रिप्ट, तर जावास्क्रिप्ट लँग्वेज असेल, HTML असेल तर HTML लँग्वेज असेल. सो द ॲप्लिकेशन ऑर अ प्रोग्राम विच अलाउज यू टू राईट ऑर प्रोव्हाइड्स अ अँड इंटरफेस टू राईट प्रोग्राम कोड ऑफ द सेम लँग्वेज इज नथिंग बट एडिटर, अँड द एक्झाम्पल ऑफ दॅट इज नोटपॅड ऑर यू कॅन से दॅट वर्डपॅड. सो हिअर थिंग इज दॅट आयदर यू कॅन यूज नोटपॅड ॲज अ एडिटर फॉर द जावास्क्रिप्ट ॲज वेल ॲज HTML ऑर WordPad as a editor for HTML or JavaScript. So this concept has clear to you that editor means a application or program which allows you to type your own code. Okay, so examples of editors are kind of notepad any notepad or WordPad. Second concept hai to concept to browser. Browser, what is the meaning of browser? So browser is nothing but it is also one, I can say that app or a program. Te pan ek application kiwa ka asel ek program asel जे काय करतं, इट अलाउज यू टू रन द प्रोग्राम कोड. म्हणजे तुमचा जो काही प्रोग्राम कोड आहे तो रन करून त्याचं जे काय आउटपुट आहे, कोड टू एक्झिक्यूट द प्रोग्राम कोड अँड डिस्प्लेस द आउटपुट, हे दोन्ही कोण करतं? सो द कन्सेप्ट ऑफ ब्राउझर अँड एक्झाम्पल्स घ्या, इंटरनेट एक्सप्लोरर आहे, किंवा मी असं म्हणेन की मोझिला फायरफॉक्स आहे, किंवा मी असं म्हणेन की गुगल क्रोम आहे, ओके, किंवा ओपेरा आहे, सफारी आहे, सो मेनी ब्राउझर्स आर देअर, UC ब्राउझर आहे, हालांकि त्यांना आता बॅन आलेले आहेत काही ब्राउझर्सना, पण सगळ्यात सिक्युअर कुठला ब्राउझर आहे तर गुगल क्रोम आहे. ओके, सो हियर ब्राउझर इज अ ॲप्लिकेशन ऑर प्रोग्राम थ्रू विच वी कॅन एक्झिक्यूट द कोड रिटन इन एनी लँग्वेज अँड वी मस्ट सी दॅट पर्टिक्युलर कोड आउटपुट ऑन द स्क्रीन, दॅट इज नथिंग बट ब्राउझर. सो हियर ब्राउझर एक्झाम्पल्स आर इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम, ओपेरा. अँड यू नो दॅट there was a statement in the theoretical part that is, see this, no special, what was that, see this, they do not need a special preparation or a compilation to run, means काही गरज नाही सेपरेट कोणची, कारण नोटपॅड हा बाय डिफॉल्ट ऑपरेटिंग सिस्टम बरोबर असतोच असतो, आणि एखादा ब्राउझर तरी डेफिनेटली त्या OS बरोबर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असतो.
त्यामुळे इथं तुम्हाला काय केलं जातं की कुठल्या स्पेशल सॉफ्टवेअरची गरज नाही. फॉर एक्झाम्पल जर समजा व्हिज्युअल बेसिक जर लँग्वेज असेल व्ही, त्याच्यासाठी मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ लागतो आपल्याला. ESP.NET रन करायचं तर मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल स्टुडिओ 2010 आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं. जसं MS Word, मला इफ आय वॉन्ट टू यूज MS पेन जर बघितला, इफ आय वॉन्ट टू यूज MS Word ॲप्लिकेशन आय शूड इन्स्टॉल MS Office फर्स्ट, कारण MS Word हे रेडीमेड येत नाही. सपोज यू हॅव परचेस अ न्यू मोबाईल, असं कन्सिडर करा तुम्ही नवीन मोबाईल कोणता तरी घेतलेला असं कन्सिडर करा, अँड यू वॉन्ट टू यूज द व्हॉट्सअप ॲप्लिकेशन. तर ते व्हॉट्सअप ॲप्लिकेशन हे त्या मोबाईल जेव्हा तुम्ही परचेस करता त्याच्याबरोबर प्रोव्हाइड केलेलं असतं का? तर नाही, ॲब्सोल्युटली नॉट. बरोबर, तर यू हॅव टू एक्सटर्नली इन्स्टॉल दॅट ॲप्लिकेशन बाय युझिंग अ प्ले स्टोर. इन द सेम वे, इफ यू वॉन्ट टू यूज MS Word, यू शूड इन्स्टॉल MS Office इन आफ्टर मीन्स वेन एवर यू वॉन्ट दॅट ॲप्लिकेशन ॲट दॅट टाईम ओनली यू आर सपोज टू इन्स्टॉल. तसं जावास्क्रिप्टच्या बाबतीत जे काही एडिटर आणि ब्राउजर्स आहेत ते प्रीडिफाईन आहेत. प्रीडिफाईन म्हणजे इन शॉर्ट की दे आर प्रोव्हाइडेड विथ द ऑपरेटिंग सिस्टम, नो नीड टू परचेस ऑर नो नीड टू आय कॅन सेट इन्स्टॉल दॅट एक्सटर्नली. ओके, आता इथं स्क्रिप्टिंग लँग्वेजच्या बाबतीतला काय कन्सेप्ट आहे, तर तुम्ही इथं थोडंसं मी एक सिम्पल एक तुम्हाला स्ट्रक्चर दाखवते ज्याच्यामध्ये मी स्क्रिप्ट ब्लॉक आलेलं आहे. स्क्रिप्ट ब्लॉक म्हणजेच काय, तर तो एक टॅग आहे, स्क्रिप्ट टॅग. आता हे तुम्हाला माहीत असेल की द टॅग मीन्स व्हॉट. सो द टेक्स्ट रिटर्न इनसाइड द अँगल ब्रॅकेट्स. टॅग म्हणजे नॉर्मली टॅग कन्सेप्ट कशासाठी वापरतात, तर HTML मधला हा पार्ट आहे बघा. टॅग इज रेफर टू द HTML. म्हणजे काय रे बाळा, तर टॅग म्हणजेच काय, तर बेसिकली टॅग इज नथिंग बट COMMAND कमांड इन HTML लँग्वेज और एनी अदर लँग्वेज, बट द टॅग शूड बी एनक्लोज विद इन. कोणताही टॅग आपण काय करतो अँगल ब्रॅकेट्समध्ये लिहितो. कशामध्ये लिहितो? अँगल ब्रॅकेट्समध्ये. मग तुम्ही असं म्हणाल सर इफ आय विल राईट HTML इनसाइड इट वेदर दिस पर्टिक्युलर इज रेफर्ड एज अ टॅग. येस, ॲब्सोल्युटली दिस इज अ टॅग, हा टॅग आहे. इन द सेम वे नाव आय टोल्ड यू SCRIPT स्क्रिप्ट आय एम रिटिंग इनसाइड द अँगल ब्रॅकेट, सो वेदर इट इज अ टॅग. येस, ॲब्सोल्युटली इट इज अ टॅग. म्हणजे याला आपण टॅग म्हणू शकतो, कारण का, सो टॅग इज नथिंग बट कमांड्स ऑफ दॅट पर्टिक्युलर लँग्वेज. इफ आय एम नॉट रॉंग HTML इज द कमांड ऑफ HTML लँग्वेज अँड स्क्रिप्ट इज अ कमांड ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेज इज JavaScript. नाव सपोज इफ आय विल राईट माय नेम इनसाइड इट, फॉर एक्झाम्पल मी माझंच नाव ह्या टॅगच्या आतमध्ये म्हणजे अँगल ब्रॅकेटच्या आतमध्ये मी माझं नाव लिहिलं, सो वेदर दिस पर्टिक्युलर कॅन बी कन्सिडर इज अ टॅग. जस्ट गिव मी द रिप्लाय थ्रू चॅट ऑप्शन, येस ऑर नो. मी माझं नाव लिहिलेलं आहे, मग या नावाला आपण टॅग म्हणू शकतो का? इफ येस देन से येस थ्रू चॅट ऑप्शन, इफ नो देन से नो थ्रू चॅट ऑप्शन. ओके, फाईन. तर डेफिनेटली नॉट, मी याला टॅग म्हणू शकत नाही. नो, आय कांट से दिस वर्ड ॲज अ टॅग. वाय? बिकॉज टॅग्स आर प्रीडिफाईन्ड. सो वॉट इज मीनिंग ऑफ प्रीडिफाईन्ड? प्रीडिफाईन्ड मीन्स ऑलरेडी प्रोव्हाइडेड बाय दॅट पर्टिक्युलर लँग्वेज. जर आपण थोडंसं असं करूया, सिम्पल एक एक्झाम्पल घेऊ आपण. इंग्लिश एक लँग्वेज असं कन्सिडर करा. ओके, वन इंग्लिश लँग्वेज इज दर. इन दॅट इंग्लिश लँग्वेज देर इज अ वन वर्ड, देर आर टू वर्ड्स, वेलकम अँड बाय. ओके, दीज टू वर्ड्स आर फॅमिलियर टू यू. तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना हे दोन वर्ड्स माहिती आहेत, वेलकम आणि बाय. हे कुणाचे वर्ड्स आहेत? तर कोणत्या लँग्वेजमध्ये आहेत? तर इंग्लिश लँग्वेज आहे. तसं हे कमांड्स कोणाचे आहेत? बाबा त्या लँग्वेजचे आहेत. ही कमांड कुठले आहे? बाबा त्या लँग्वेजचे आहे. पण ही कमांड होते का? तर नाही, बिकॉज दिस इज नॉट प्रोव्हाइडेड बाय HTML ऑर ॲज वेल ॲज JavaScript. सो इट इज नॉट इन द लिस्ट. तसं मी इथं बघा, वेलकम आणि बाय हा जे दोन वर्ड्स आहेत या वर्डचं मिनिंग ठरलेलं आहे. वेलकम आपण कधी यूज करतो? इवन एनी गेस्ट इज इट्स कमिंग टू युअर होम, म्हणजे तुमच्या घरी जर समजा काही गेस्ट येत असतील तर त्यांना आपण वेलकम म्हणतो, आणि जाताना काय म्हणतो? बाय म्हणतो. ओके, असं कधी होतं का की आपल्याला गेस्ट आपल्या घरी येत आहेत आणि वी आर युझिंग वी आर सेईंग दॅट बाय बाय? ओके, हे होत नाही कधी का? तर बाय हा वर्ड एका पर्टिक्युलर सिच्युएशनसाठीच वापरतात. वेलकम हा वर्ड एका पर्टिक्युलर सिच्युएशनलाच वापरतात, त्याचं मिनिंग आपण बदलू शकत नाही आहे. म्हणजे असं येताना कधी आपण बाय म्हणत नाही, जाताना कधी आपण वेलकम म्हणत नाही. याचा रिझन काय? कारण त्यांचं मिनिंग ठरलेलं आहे. इन द सेम वे देर आर सम्स आय कॅन से दॅट वर्ड्स हुज मिनिंग इज ऑलरेडी सेट बाय दॅट पर्टिक्युलर प्रोग्रॅमर, अँड इफ यू यूज दॅट पर्टिक्युलर वर्ड इनसाइड अँगल ब्रॅकेट दॅट वर्ड इज गोईंग टू ट्रीट ओनली ॲज अ टॅग. त्यामुळे इथं सतीश हा होणार नाही, कारण सतीश हे माझं नाव आहे. सो दॅट इज नॉट प्रोव्हाइडेड बाय आय कॅन से दॅट एनी लँग्वेज इट सेल्फ. सो हियर द कन्सेप्ट ऑफ टॅग, यू अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ टॅग. सो टॅग ऑलवेज रिटर्न इनसाइड द अँगल ब्रॅकेट. हा पहिला टॅग असतो प्रत्येक स्क्रिप्टिंग ब्लॉकमध्ये म्हणा किंवा प्रत्येक HTML डॉक्युमेंटमध्ये. पहिलं स्टेटमेंट हे असंच असतं. काय असतं? लेस दॅन एक्समेटी मार्क डॉक टाईप HTML. सो वॉट इज मीनिंग ऑफ डॉक टाईप HTML? सो दिस डॉक टाईप स्टँड्स फॉर डॉक्युमेंट टाईप, अँड
when you are going to type this, now where you are going to type this particular thing, so you are going to type this I can say the program inside the notepad editor. So I am going to start with that particular thing. See, just first tag should be less than exclamation mark capital DOC TYP and then HTML. Okay, now see what is the meaning of this. So when you are going to start with this less than exclamation mark doc type HTML, this program or this particular code is going to tell to the compiler or a browser application that this is a HTML document. Now first tag of that is HTML. प्लेन मी पहिला तुम्हाला एस्टिमेटचा टॅगचं हे दाखवतो, स्ट्रक्चर दाखवतो. त्यानंतर हेड टॅग असतो. मे बी हा तुम्हाला झाला असेल, जादव मॅनू शिकवला असेल, नसेल तर आता मी इथे घेतोच तुम्हाला. एस्टिमेल टॅग शूड स्टूड फर्स्ट बिफोर दिस पर्टिक्युलर लेज एक्समेंट मार डॉक टाईप एस्टिमेल. आफ्टर दॅट देर इज अ हेड टॅग अँड इनसाईड दॅट हेड टॅग देर इज अ टायटल टॅग. यू कॅन असाइन एनी टायटल एनी टेक्स्ट इनसाईड इट टू डिस्प्ले दॅट टेक्स्ट ॲज अ हेडिंग टू द प्रोग्राम अँड देन यू जस्ट क्लोज विथ स्लॅश हेड. After that, you must start with the concept of body section and you just write the code of, I can say that HTML document code, DOCUMENT document, I can say that's in statements, okay. Then just close this slash body and then go for slash HTML. आता इथे तुम्ही म्हणाल सर इथं काय केलं तुम्ही, हे काय लिहिले तुम्ही हे. सो दिस इज नथिंग बट स्ट्रक्चर ऑफ HTML डॉक्युमेंट. एव्हरी HTML प्रोग्राम शूड रिटर्न इनसाइड बाय युझिंग दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर. याच्यामधला HTML टॅग हा पहिला असतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी काय असतो, स्लॅश HTML असतो. म्हणजे फ्रॉम हियर यू वॉन्ट टू स्टार्ट HTML डॉक्युमेंट डेफिनेशन अँड हियर देर इज अ एंड ऑफ HTML डॉक्युमेंट. ओके, इन HTML डॉक्युमेंट देर इज अ हेड सेक्शन विच इज ऑप्शनल वन. तो लिहिला तरी चालतो, नाही लिहिला चालतो. अँड दॅट हेड शूड बी क्लोज विथ द स्लॅश हेड. म्हणजे ते तुम्हाला पेअर दिसेल बघा, HTML स्लॅश HTML, हेड स्लॅश हेड, बॉडी स्लॅश बॉडी, टायटल स्लॅश टायटल, ह्या पेअर्स आहेत. म्हणून जे जे टॅग्स असतात ना आपल्या HTML लँग्वेजमध्ये, त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत. एक आहे पेअर टॅग म्हणतो आपण, PAIRED पेअर्ड टॅग म्हणतो आपण त्याला. आणि दुसरं आहे कोणतं, तर त्याला म्हणतो आपण काय, EMPTY, एम्प्टी. एम्प्टी म्हणजेच अनपेअर टॅग. आता एम्प्टी टॅग म्हणजे ज्याला फक्त आणि फक्त स्टार्ट, आता एम्प्टी टॅगचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एम्प्टी टॅग म्हणजे ज्याला फक्त स्टार्ट टॅग असतो, एंड टॅग असत नाही. म्हणजे बिगिनिंग टॅग असतो. आता बिगिनिंग एंड म्हणजे काय रे, तर ती पेअरमध्ये असते. पेअर म्हणजे याचा तो जोडी, पेअर. आता इथं तुम्ही बघितलं HTMLचा एंड कसा झाला आहे, तर स्लॅश HTML झाला आहे. म्हणजे HTML आणि स्लॅश HTMLला मी काय म्हणू शकतो, पेअर टॅग म्हणू शकतो. टायटल आणि स्लॅश टायटल झाला आहे काय एंड याचा, येस, त्याला पण मी काय म्हणतो, पेअर म्हणतो. म्हणजे तो दॅट इज ऑल्सो कॉल्ड इज अ पेअर टॅग. नाव वन मोर टॅग इज देअर, दॅट टॅग इज रेफर्ड ॲज अ BR टॅग किंवा HR टॅग म्हणतो आपण त्याला. आहेत आपल्या HTMLच्या आठवण तुम्हाला हे कळतील, BR आणि HR. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस BR अँड HR? सो दीज आर एम्प्टी टॅग. मीन्स BR शुड नॉट क्लोज विथ BR, हा कधी स्लॅश BRनी क्लोज होणार नाही. सो दिस इज रॉंग. इफ यू ट्राय टू गो थ्रू दिस डेफिनेशन, इट इज रॉंग, बिकॉज BR हॅज अ स्टँड अलोन टॅग अँड इट इज कॉल्ड एज अ एम्प्टी टॅग. किंवा त्याला जर म्हणतात आपण अनपेअर्ड टॅग म्हणतो आपण. अनपेअर्ड म्हणजे त्याला पेअर नाही आहे, फक्त त्याचं काय असतं, ओपन टॅग असतो. म्हणजे हा ओपन टॅग, याचा क्लोज टॅग म्हणजे स्लॅश BR असणार नाही. जसं म्हणतो मी त्याला, HTML हा ओपन टॅग आहे, स्लॅश HTML हा क्लोज टॅग आहे. किंवा HTML हा बिगिनिंग टॅग आहे, स्लॅश HTML काय एंड टॅग आहे. ओके, या पद्धतीनं ते काय होतं, वर्कआउट होतं. तर मी इथं BR HR दीज आर एम्प्टी टॅग. ओके फाईन, हा पार्ट HTMLचा पार्ट आहे, त्यामुळे मी तुम्हाला फक्त जस्ट इंट्रोडक्शन पार्ट सांगितला. आता याच्यामध्ये दोन गोष्टी करता येतात. यू कॅन इंट्रोड्यूस स्क्रिप्टिंग लँग्वेज इन अँड HTML डॉक्युमेंट. तुम्ही HTML डॉक्युमेंटमध्ये पण स्क्रिप्ट घेऊ शकता आणि तुम्ही प्लेन फक्त HTML पण लिहू शकता. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला दोन सिंटॅक्सेस दिलेले आहेत बघायचं. स्क्रिप्ट प्लेस्ड इनसाइड बॉडी सेक्शन, म्हणजे बॉडी सेक्शनच्या आतमध्ये तुम्ही कुठला लिहिताय, तर स्क्रिप्ट टॅग हा लिहिताय. तर बघा, HTML टॅग पहिला आलेला आहे, हेड आहे आहे, त्याच्यामध्ये टायटल दिले तुम्ही, येस यू हॅव गिवन द टायटल. देन यू हॅव क्लोज स्लॅश हेड, करेक्ट. नंतर बॉडी सेक्शन आहे. आता बॉडी सेक्शनमध्ये मी फक्त ॲड काय केलं, तर स्क्रिप्ट लँग्वेज जावा स्क्रिप्ट स्लॅश स्क्रिप्ट आणि स्लॅश, हा जो काय स्क्रिप्ट लँग्वेज जावा स्क्रिप्टचा कन्सेप्ट आहे तो इथं मी लिहिलेला आहे. म्हणजे इथं माझं काय असणार आहे, तर जावा स्क्रिप्टचे स्टेटमेंट असणार आहेत आणि त्यानंतर मी बॉडी क्लोज केले आणि त्यानंतर मी स्लॅश HTML केले. म्हणजे हियर आय हॅव इंट्रोड्यूस द स्क्रिप्ट टॅग विद इन बॉडी सेक्शन, किंवा बॉडी आणि स्लॅश बॉडीच्या मध्ये मी स्क्रिप्ट टॅग यूज केला आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, स्क्रिप्ट प्लेस इनसाइड द बॉडी सेक्शन. हा झाला. याच्यामध्ये दोन्ही लँग्वेज आहेत, HTML पण ॲड करू शकतो ॲज वेल एज जावा स्क्रिप्ट, दोन्ही कंबाईन करू शकतो. बघा इथं इथं म्हणले बघा, दिस इज पॉसिबल बाय एम्बेडिंग जावा स्क्रिप्ट ब्लॉक इन टू HTML. सो दिस इज नथिंग बट एम्बेडिंग जावा स्क्रिप्ट ब्लॉक इन टू HTML. ओके, सो कन्सेप्ट ऑफ स्क्रिप्ट इनसाइड द बॉडी सेक्शन. आणि दुसरा आहे तो प्लेन, ज्याच्यामध्ये मी HTML नाही घेणार, फक्त आणि फक्त काय घेणार आहे मी, आय कॅन गो फॉर स्क्रिप्टिंग लँग्वेज. दॅट मीन्स
script placed inside the head section, and this is most of the time it is used when you want to treat that code as a plain HTML, plain JavaScript code. जे फक्त जावास्क्रिप्ट कोड ट्रीट काय असेल तर यू मस्ट एन्क्लोज द स्क्रिप्ट टॅग इन साइड द हेड सेक्शन दॅट इज नथिंग बट लेस दॅन एक्सक्लेमेटरी मार्क डॉक टाईप एस टी एम एल फर्स्ट टॅग इज एस टी एम एल सेकंड इज हेड इन दॅट हेड यू आर सपोज टू गिव द टायटल टू द प्रोग्राम बाय युझिंग टायटल टॅग आणि त्याच्यानंतर मग काय असतं स्क्रिप्ट लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट आणि त्यानंतर स्लॅश स्क्रिप्ट आणि स्लॅश हेड नो नीड टू मेन्शन दिस बॉडी ऑल्सो म्हणजे मी जर हाच कोड म्हणला तर या कोडमध्ये या बॉडी सेक्शनच्या ऐवजी मी काय लिहिन एस सी आर आय पी टी स्क्रिप्ट हा टॅग आहे आणि त्याचं एक ॲट्रिब्यूट आहे एल ए एन जी यू ए जी इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू काय असते तर जावास्क्रिप्ट असते काय असते जावास्क्रिप्ट अँड यू मस्ट सॉरी हियर आय फॉरगॉट टू राईट टी जावास्क्रिप्ट ओके आणि मग तुम्ही काय करता स्लॅश स्क्रिप्ट करता आणि मग तुम्ही त्याचं एन काय करता स्लॅश हेड करता सो दिस इज अ प्लेन आय कॅन से दॅट जावास्क्रिप्ट कोड ज्याच्यामध्ये मी स्क्रिप्ट टॅग कोणत्या हे सेक्शनच्या अंडर लिहिलेलं आहे तर हेड सेक्शनच्या अंडर लिहिलेलं आहे सो इथं मी काय करतो बघा हेड त्यानंतर टायटल केलं त्यानंतर स्क्रिप्ट टॅग त्यानंतर स्लॅश स्क्रिप्ट त्यानंतर स्लॅश हेड मीन्स आय रिटर्न द स्क्रिप्ट लँग्वेज डेफिनेशन इन साईड हेड सेक्शन ओके दॅट्स वाय इट इज नथिंग बट द स्क्रिप्ट इन साईड द हेड सेक्शन ओके आता याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन वर्ड पद आला आता तुमचं एस्टिमेट झाले की नाही मला माहीत नाही नसेल झालं तर मी तुम्हाला सांगतो आहे ए डबल टी आर आय बी यू टी ॲट्रिब्यूट सो वॉट इज मीनिंग ऑफ ॲट्रिब्यूट सो ॲट्रिब्यूट इज ऑलवेज प्रेझेंट इट ऑलवेज प्रेझेंट इन साईड द ओपन टॅग ओके म्हणजे नेहमी लक्षात घ्या की ॲट्रिब्यूट नावाचा जो काही कन्सेप्ट आहे तो कुठं प्रेझेंट असतो तर इनसाईड द ओपन टॅग म्हणजे आता स्क्रिप्ट आणि स्लॅश स्क्रिप्टमध्ये ओपन टॅग कोणता आहे तर स्क्रिप्ट टॅग आहे स्लॅश स्क्रिप्ट हा कुठला क्लोज टॅग आहे किंवा एन टॅग म्हणतो आपण त्याला किंवा बिगिनिंग टॅग म्हणतो आपण त्याला स्क्रिप्ट हा कुठला आहे बिगिनिंग टॅग आहे तर ऑलवेज ॲट्रिब्यूट इज प्रेझेंट इनसाईड द ओपन टॅग ओपन टॅगच्या आतमध्ये असतं स्क्रिप्ट हा टॅग आहे त्यानंतर एक स्पेस असतो हे ॲट्रिब्यूट आहे तर ॲट्रिब्यूट काय काम करतं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट्रिब्यूट अलाउज यू टू आय कॅन से दॅट प्रोव्हाइड ॲडिशनल इन्फॉर्मेशन टू द टॅग टू चेंज इट्स डिफॉल्ट बिहेवियर मी थोड्याफार गोष्टी सांगतो आहे तुम्हाला एस्टिमेलच्या कारण त्या इथं रिलेटेड आहेत म्हणून मला त्या सांगणं भाग आहे मी थोडासा एक एक्झाम्पल देऊन तुमचं मी हे डाऊट क्लिअर करतो की कन्सेप्ट ऑफ ॲट्रिब्यूट काय तर बघा मी थोडंसं एक एक्झाम्पल घेतो एस्टिमेलचं एक्झाम्पल आहे तर मी काय केलं बघा इथं मी असं म्हणतो की सिम्पल एस आय एम पी एल ई सिम्पल वेब पेज असं हेडिंग देतो आहे ओके आणि त्याच्यानंतर मी स्लॅश हेड नंतर काय करतो आहे बॉडी यूज करतो आहे बॉडी टॅग आणि लगेच मी काय करतो हाय वेलकम टू असं म्हणतो मी एस टी एम एल डायरेक्ट लिहितो आणि त्यानंतर मी स्लॅश बॉडी करतो ओके एक सिम्पल कोड घेतला मी त्याच्यामध्ये मी हाय वेलकम टू एस टी एम एल ही जी टेक्स्ट आहे ती वेबपेजवरती दाखवणार आहे आणि ही टेक्स्ट मला कुठे दिसणार आहे तर टायटल बार ऑफ ब्राउझर ॲप्लिकेशन टायटल बार ऑफ ब्राउझर ॲप्लिकेशन मी हा सेव्ह करतो आहे कोड सेव्ह केल्यानंतर एक तुमच्या गोष्ट लक्षात येईल की वेन यू क्लिक ऑन द सेव्ह कोड सो इट विल आस्क यू टू गो फॉर द आय कॅन से दॅट फोल्डर इन विच यू वॉन्ट टू क्रिएट द मी असं म्हणतो समजा स्टँडर्ड 11 मी एक फोल्डर बनवला एस टी डी नावाचा स्टँडर्ड 11 एल पी सी के ओके फाईन आता या हा कुठं बनवला आहे मी तर डेस्कटॉपवरती बनवला आहे त्यावर क्लिक करा त्या फोल्डरवरती आणि इथं जाऊन तुम्ही सेव्ह करा काय सेव्ह करायचं आहे तर तुम्हाला फाईलचं नाव द्यायचं आहे बघा एखादा एस्टिमेलचा कोड किंवा जावासीचा कोड कसा सेव्ह करतात तर टाईप द कोड इन द नोटपॅड देन क्लिक ऑन फाईल अँड देन क्लिक ऑन सेव्ह यू विल गेट अ सेव्ह डायलॉग बॉक्स याच्यामध्ये तुम्हाला तुमचं लोकेशन निवडायचं आहे कुठं जाऊन तुम्ही सेव्ह करणार आय वॉन्ट टू सेव्ह दॅट पर्टिक्युलर फाईल ऑन द डेस्कटॉप ऑर आय वॉन्ट टू सेव्ह दॅट फाईल एनिवेअर एल्स कुठं जायचं आहे तिथं जा क्लिक करा डेस्कटॉपवरती तिथं तुमचा स्वतःचा फोल्डर बनवा फोल्डर नसेल तर इथं मेक न्यू फोल्डर नावाचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं विचारेल बघा मी स्टँडर्ड 11 एल पी सी के फोल्डरच्या अंडर एक नवीन फोल्डर बनवला ज्याला मी नाव देतो आहे जे ए व्ही ए एस सी आर आय पी टी जावास्क्रिप्ट ओके आणि या जावास्क्रिप्टच्या फोल्डरमध्ये मी काय करतो आहे माझी फाईल सेव्ह करतो फाईलचं नाव सेव्ह करत असताना पहिलं तुम्हाला फाईलचं नाव द्यायचं आहे मी एस आय एम पी एल हे मी माझं नाव ठरवलं आहे दिस नेम कॅन बी एनी मीन्स एनी आय कॅन से दॅट नेम फ्रॉम युअर साईड तुमच्याकडून आलेलं कुठलंही नाव असेल इथं काही कुठला लिमिटेशन नाही आहे तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता बट आफ्टर युअर फाईल नेम यू मस्ट प्रोव्हाइड द एक्सटेन्शन ॲज डॉट एच टी एम एल कीप इन माइंड एव्हरी जावास्क्रिप्ट कोड ऑर एस टी एम एल कोड मस्ट बी सेव्ड विथ द एक्सटेन्शन रेफर्ड ॲज डॉट एच टी एम एल ऑर डॉट एच टी एम दोन्ही बी कुठलंही एक एक्सटेन्शन चालेल आयदर डॉट एस टी एम एल घ्या किंवा डॉट एच टी एम एल घ्या पण तुम्हाला कंपल्सरी ते देणं गरजेचं आहे आफ्टर युअर फाईल नेम
फाइलचं नाव इथं माझं सिंपल आहे आणि सिंपल नंतर मी डॉट एस टी एम एल लिहिलेलं आहे. तुम्ही समजा फाईलचं नाव फर्स्ट म्हटलं तर फर्स्ट डॉट एस टी एम एल लिहावं लागेल. समजा तुमच्या फाईलचं नाव ए बी सी आहे तर ए बी सी डॉट एस टी एम एल असं तुम्हाला टाईप करावं लागेल अँड देन क्लिक ऑन द सेव्ह बटन. नाव वेन यू क्लिक ऑन द सेव्ह बटन इट इज गोईंग टू बी मीन्स इट इज सेव्ड इन द इनसाईड द फोल्डर इट सेल्फ. नाव जस्ट सी दिस वेर आय क्रिएटेड द स्टँडर्ड एल पी सी के इयर अँड इन दॅट जावा स्क्रिप्ट दिस इज द वन फाईल दॅट आय गॉट. नाव इफ यू विल नॉट सेव दिस कोड विथ एक्सटेन्शन डॉट एस टी एम एल देन वॉट विल हॅपन. अगेन आय एम गोईंग टू सेव द सेम सिम्पल ओके सेम इन द सेम फोल्डर त्याच नावाने फाईल मी सेव्ह करते पण इथं मी डॉट एस टी एम एल देणार नाही आहे. मी फक्त सिम्पल फाईलचं नाव टाईप केलं डॉट एस टी एम एल देत नाही. क्लिक ऑन द सेव्ह बटन ओके ओके फाईन. मी आता एक काम करतो सिम्पल वन करतो वन करा ओके क्लिक ऑन द सेव. सिम्पल वन डॉन नावाने काय आली ती सेव्ह झाली. आता मी जर हे मिनिमाइज केलं बघा तर काय होईल माझ्या त्या फोल्डरमध्ये दोन फाईल्स मिळाल्या मला एक सिम्पल नावाची आणि एक सिम्पल वन नावाची मिळाली. आता सिम्पलचे दोन्हींचे ॲपिरन्स थोडेसे वेगळे दिसत आहेत. सिम्पलच्या पुढे काय दिसतं बघा क्रोम एस टी एम एल डॉक्युमेंट टाईप ऑफ फाईल काय एस टी एम एल डॉक्युमेंट आहे आणि सिम्पल वनच्या समोर टाईप ऑफ डॉक्युमेंट काय टेक्स्ट डॉक्युमेंट आहे. मी जेव्हा ओपन करणार आहे सिम्पल वन टेक्स्ट डॉक्युमेंट त्यावेळी ती कुठे ओपन होणार आहे डेफिनेटली इज गोईंग टू ओपन इन द नोटपॅड ॲप्लिकेशन ओनली. ती नोटपॅडमध्येच ओपन होईल ती दुसऱ्या कशामध्ये ओपन होणार नाही. बट इफ आय विल डबल क्लिक ऑन दिस सिम्पल विच इज स्टेटेड एज अ एस टी एम एल डॉक्युमेंट इट इज गोईंग टू विज्युअलाइज बाय अ ब्राउझर अँड दॅट ब्राउझर हेल्प यू टू एक्झिक्यूट युअर कोड. म्हणून एस टी एम एलचा कोड रन करण्यासाठी तो ब्राउझरमध्ये ओपन व्हायला लागतो आणि त्यासाठी आपल्याला फाईलचं एक्सटेन्शन काय द्यावं लागतं डॉट एच टी एम एल ओके. नाव हिअर यू गॉट दॅट सी आय एम गोईंग टू इन्क्रीज द आय एम गोईंग टू झूम द स्क्रीन राईट नाव. यू गॉट हाय वेलकम टू एस टी एम एल ऑन द वेब पेज ॲज वेल ॲज द टेक्स्ट होल्ड इनसाइड द आय कॅन से दॅट सी दिस सिम्पल वेब पेज इज इज इट दॅट टेक्स्ट इज इनसाइड द हेड सेक्शन. बघा तुम्ही हेड सेक्शनमध्ये जी टेक्स्ट लिहिलेली आहे ती टेक्स्ट तुम्हाला कुठं दिसली इथं दिसली बघा वरती सिम्पल वेब पेज. आणि जी टेक्स्ट तुम्ही बॉडीमध्ये लिहिलेली आहे बॉडी सेक्शनमध्ये ती तुम्हाला कुठं दाखवली जाते तर वेब पेज होते वेब पेजवरती दाखवली जाते. नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस सी दिस सो दिस एन्टायर व्हाईट एरिया इज रेफर्ड ॲज अ वेब पेज अँड इट इज गोईंग टू डिलिव्हर द वेब पेज कंटेंट्स. म्हणजे जे बॉडी सेक्शनमध्ये तुम्ही लिहाल जे काही लिहाल समजा तुम्ही अजून काहीतरी लिहिलं समजा काहीतरी ते सगळं कोड जाऊन दिसणार आहे तुम्हाला तर वेब पेज होते. बघा मी सेव्ह करतो हा कोड आणि हाच कोड मी मगाचा रिफ्रेश करतो मला त्याच गोष्टी जस्ट मिनिट ओके राईट क्लिक ऑन दिस क्लिक ऑन ओपन विथ जस्ट क्लिक ऑन नॉट पॅड हिअर आय नॉट रिटर्न इन दॅट सिम्पल वन आय हॅव रिटर्न दॅट दॅट्स वाय इट इज नॉट डिस्प्लेड ऑन द स्क्रीन. ओके आय एम गोईंग टू सेव्ह दिस राईट नाव. मी सेव्ह करतो आणि मी पुन्हा काय करतो तो मगाचा जो काही कोड आहे तो रिफ्रेश करतो तुम्हाला परत त्या गोष्टी मिळाल्या मिळाल्या का ह्या गोष्टी येस आय गॉट दॅट ओके. तर हे जे काय आहे याला म्हणतो आपण काय वेब पेजचा कंटेंट. आता त्याचा बॅकग्राऊंड डिफॉल्ट कलर कुठला आहे रे व्हाईट आहे हा मला बदलायचा आहे. आता आय वॉन्ट टू सेट पिंक ॲज अ बॅकग्राऊंड कलर ओके. मग मी तो कसा यूज करायचा मग त्यासाठी मी काय करतो तर ॲट दॅट टाईम यू आर सपोज टू यूज द ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट नाव काय बी जी सी ओ एल ओ आर काय बी जी कलर इज इक्वल टू मी काय देणार आहे माझ्या कलरचं नाव. आता याचा अर्थ काय झाला की बॉडी हा टॅग आहे त्याचं एक ॲट्रिब्यूट आहे त्या ॲट्रिब्यूटचं नाव काय बी जी कलर आहे आणि ते कुठे लिहिलं जातं ओपन टॅगमध्ये. ओपन टॅग कुठलाही बॉडी आहे क्लोज टॅग कुठला आहे स्लॅश बॉडी आहे ओके. तर इथं काय केलं मी हे जे काय एक्स्ट्रा लिहिलेलं ते काढून टाकतो. आता बॉडी बी जी कलर इज इक्वल टू पिंक ह्याचा अर्थ काय दिस इज ॲट्रिब्यूट अँड इट्स व्हॅल्यू इज पिंक मीन्स आय वॉन्ट टू सेट पिंक ॲज अ बॅकग्राऊंड कलर अँड दिस ॲट्रिब्यूट हेल्प्स टू चेंज द डिफॉल्ट बिहेवियर ऑफ बॉडी. डिफॉल्ट बिहेवियर ऑफ बॉडी टॅग इज नथिंग बट इट इज गोईंग टू डिस्प्ले द बॅकग्राऊंड कलर ऑफ द पेज ॲज व्हाईट. नाव आय एम ट्राईंग टू चेंज दॅट मीन्स आय हॅव ट्राय टू चेंज दॅट पर्टिक्युलर बॅकग्राऊंड कलर अँड आय वॉन्ट टू सेट दॅट कलर ॲज अ पिंक अँड दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ दिस ॲट्रिब्यूट अँड ॲट्रिब्यूट ऑलवेज फोर्सेस द टॅग टू चेंज इट्स डिफॉल्ट बिहेवियर. नाव सेव दिस कोड अँड जस्ट रिफ्रेश इट सो दॅट यू विल गेट द पिंक ॲज अ बॅकग्राऊंड कलर. सो यू गॉट दॅट पिंक कलर ॲज अ बॅकग्राऊंड कलर ऑफ द वेब पेज. सो हियर वॉट इज द आय कॅन से दॅट माय ट्राय टू टेल यू वॉट इज द मिनिंग ऑफ ॲट्रिब्यूट. सो ॲट्रिब्यूट इज नथिंग बट additional information supplied to a tag to change its default behavior. So concept of and it must be written inside the I can say that open tag. So in the same way if you want to introduce any scripting language script tag is used but
it has a but it has a attribute referred as a language. So language is the attribute of script tag, and which is going to tell which language code you are going to introduce in the script block. त्यामुळे जावास्क्रिप्ट जर इथं ॲज अ व्हॅल्यू असेल लँग्वेजची, तर डेफिनेटली तुमच्या या ब्लॉकमध्ये काय असणार, जावास्क्रिप्ट स्टेटमेंट असणार आहेत. समजा स्क्रिप्ट लँग्वेज वगैरे तुम्ही व्ही व्ही स्क्रिप्ट म्हणला इथं, व्ही बी एस सी आर आय पी टी, डेफिनेटली दिस स्क्रिप्ट ब्लॉक इज गोईंग टू मेन्शन दॅट पर्टिक्युलर व्ही व्ही स्क्रिप्ट स्टेटमेंट इटसेल्फ. सो लँग्वेज ॲट्रिब्यूट ऑफ स्क्रिप्ट टॅग इंट्रोड्युसेस स्क्रिप्टिंग लँग्वेज हुज कोड यू वॉन्ट टू इंट्रोड्यूस इन द स्क्रिप्ट ब्लॉक. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेज. अँड here I actually I given demonstration regarding how to place script inside the head section as well as how to place the script inside the body section. Okay, so for today's session I can say that this is sufficient. Now tomorrow onwards I am going to start with the main concepts or main language program part, that is what are the variables, what are the rules to declare the variables, then what are its data types, so and so things will be taught to you. Means I want to teach that things to you day by day. Don't miss any one lecture. If you miss it, definitely you will not understand the concept of second lecture. So इथं एकमेकाशी रिलेटेड सिलेबस आहे, त्यामुळे जर माझं लेक्चर तुम्ही एखाद्यामध्ये मिस केलं तर त्याचा पुढचा कन्सेप्ट तुम्हाला लगेच कळेलच असं काही सांगू शकत नाही, कारण हे सगळे रिलेटेड आहेत. त्यामुळं मे बी मी आजच्या लेक्चरला काही थोड्याफार गोष्टी सांगितल्या ते तुम्हाला माझ्या तीन लेक्चरनंतर तुम्हाला त्या उपयोगाला येतील, पण डेफिनेटली दॅट इज गोईंग टू ॲप्लाय ऑर दॅट इज गोईंग टू बी यूज. सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना जे काही मी शिकवतो आहे ते तुम्हाला कळत असेल. इफ यू लाईक माय पर्टिक्युलर एक्सप्लेनेशन, जस्ट लाईक माय व्हिडिओ इटसेल्फ. लेक्चर संपल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही लाईक करा. इवन आफ्टर ऑनलाईन सेशन यू कॅन वॉच इट अगेन ऑफलाईन थ्रू ऑफलाईन मेथड. त्याच लिंकला क्लिक करून तुम्ही ऑफलाईन मेथडने पण तुम्ही तो बघू शकता. काही जर तुम्हाला शंका असतील तर तुम्ही पर्सनली मला चॅटिंग थ्रू पाठवू शकता. माझा सेल नंबर तुम्हाला सगळ्यांना मी देतो आहे. माझा मोबाईल नंबर आहे, बट ऑफिशियलीच कामासाठीच यूज करा, 9736016777. तुम्हाला काही शंका असतील तर यू कॅन आस्क मी ऑन दिस नंबर, 9736016677. ओके, त्यामुळे एक्सप्लेनेशनमध्ये अजून काही जर तुम्हाला अपेक्षित असेल तर यू कॅन आस्क मी, ॲज वेल ॲज इफ एनी डाऊट इज देअर रिगार्डिंग आय टी सब्जेक्ट यू कॅन आस्क मी थ्रू चॅट ऑप्शन. ओके, और यू कॅन कॉल मी, नो इश्यू. त्यामुळं एम एवढाच आहे की आपल्याला आपल्याला पूर्णपणे शिकायचं आहे, आणि आपल्याला जो पण एखादी गोष्ट समजत नाही तो पण ती आपल्याकडून आपल्याला ती करायची आहे. कारण 11वीचा सिलेबसचाच पुढचा पाठ हा 12वीला आहे, हे लक्षात घ्या. कारण HTML चॅप्टर आणि जावास्क्रिप्ट चॅप्टर हे दोन्ही चॅप्टर्स असे आहेत की विद हेल्प ऑफ दॅट टू चॅप्टर्स द 50% पोर्शन इज गोईंग टू मीन्स दॅट इज कवर्ड इन द 12th स्टँडर्ड. सो मे बी दिस नोट वॉट एवर नोट आय एम गोईंग टू प्रोवाइड द नोट्स टू यू. ओके, मी तुम्हाला नोट्स प्रोवाइड करणार आहे PDF फाईलमध्ये. सो दॅट नोट्स शुड बी कॅरी फॉरवर्ड टिल 12th इटसेल्फ. सो आय होप दॅट मी जो काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ते तुम्हाला समजत असेल, आणि जर काही शंका असतील तर न घाबरता बिंदास त्या त्या सेशनला चॅटिंग थ्रू विचारत चला. आणि एखादी गोष्ट जर समजलीच नाही तुम्हाला ऑनलाईन सेशनला तर तुम्ही परत तो व्हिडिओ बघू शकता. ओके, फाईन, थँक्यू सो मच हिअर इटसेल्फ राईट नाऊ. Stay home, stay safe, and I forgot to wish you a very happy new year because I started this lecture on your class today only. So wish you all, I can say that, healthy, happy and prosperous. I can get prosperous new year. Okay, and secondly thodasa abhyas karun he je kay apla academic year cha jo kay ha thodasa jara problem zalela ahe due to COVID-19 mul, तर त्याला आपण मात करूया सगळे मिळून. थोडंसं अभ्यास करा प्रॉपर, काय डाऊट असतील तर त्यावेळेला विचारत सांगा. ओके, सो टिल दॅट स्टे होम स्टे सेफ. उद्याच्या सेशनला सेम टायमिंगला आपण 7 ते 7:45 किंवा 8 वाजेपर्यंतच्या सेशनला पुन्हा भेटणार आहोत. ओके, सो टिल दॅट स्टे होम स्टे सेफ.